नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहे वारी भैरवगड कडाकडे। अकोटवरून जवळपास 36 किलोमीटर हा किल्ला दूर आहे। जाताना रोडवर तुम्ही दोन्ही साईडला केळ्यांच्या अशा बागा बघू शकता आणि इथून एक थोडा विसावा घेऊन आपण पुढे गडाकडे जाऊया। तर हा गड येतो अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यामध्ये। तेल्हाऱ्यापासून जवळपास उत्तरेला सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी 25 किलोमीटर अंतरावर हा गड आहे आणि या गावात हनुमानाचं एक प्रसिद्ध मंदिरसुद्धा आपल्याला बघायला मिळतं। या कच्च्या पायवाटीने आपण गडाकडे वर येतो। इथे बघू शकतो आपण दगड आणि मातीने बनवलेला हा किल्ला आहे आणि हे किल्ल्याचे प्रवेशद्वार बरेचशा भग्न अवस्थेत इथे आपण बघू शकतो आणि याच्या बाजूला एक ओढा वाहत आहे। मागे वान नदी आपण बघू शकतो आणि इथून हा एक ओढा आहे जो गडाच्या डाव्या बाजूने वाहत आहे। इथे आपण बघू शकतो पाणी खाली पडत आहे। या प्रकल्पातून हे पाणी येत आहे प्रोसेसून आणि हे गडाचे प्रवेशद्वार आणि मागे आपण पूर्ण सातपुडा रेंज बघू शकतो आणि त्याच्या मागे जे छोटं मंदिर दिसतं आहे तो वारीचा हनुमानाचं मंदिर आहे। आणि हे इथलं गडावरचं भैरव देवाचं मंदिर आहे। गडावरच्या मंदिराच्या बाजूला छोट्या चौथऱ्यावर आपण काही दगडी देव बघू शकतो। तसेच या मंदिराच्या आतमध्ये आपण जाऊन बघितल्यास इथे पण आपल्याला असेच दगडी काही देव असलेले दिसतात आणि या देवाच्या नावावरूनच गडाचे नाव भैरवगड पडले असावे। भैरवगडाचं पूर्ण दृश्य आपण इथून बघू शकतो। उजव्या साईडला तुम्ही गडाचं प्रवेशद्वार बघू शकता। हे जे मंदिर आहे ते भैरवदेवाचं मंदिर आहे। बघू शकता गडाचा परिसर फार छोटा आहे। इथून एक तुम्हाला ध्वज फडकताना दिसेल। त्याच्या मागे तुम्ही बघितल्यास इथे वान नदीवर बांधलेल्या धरणाची भिंत आणि काही दरवाजे पण आपण बघू शकतो। तिथूनच वाहत ही वान नदी आपण या साईडला बघू शकतो आणि तसेच या गडाच्या डावीकडे बघितल्यास अजून एक ओढा वाहत येतो जो इथून वान नदीला येतो। त्यानुसार तुम्ही बघितल्यास या गडाच्या तिन्ही बाजूंनी पाण्याचा प्रवाह असल्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या एक संरक्षण कवच गडाला प्राप्त झाले होते आणि गडाला वर येण्याकरता फक्त एकच रस्ता जो प्रवेशद्वाराकडून आहे। या गडाच्या पश्चिमेला जवळपास 100 किलोमीटरवर बुरहानपूर त्या काळचं एक मोठं लष्करी ठिकाण होतं आणि या गडाचा उपयोग केवळ टेहणीसाठी करण्यात येत असावा। गडावर बरीचशी शिबंदी असण्याची शक्यता नाही आणि या गडावर सध्या काही अवशेषसुद्धा उपलब्ध नाही। साईडनी काही पायऱ्या आहेत ज्यांनी आपण प्रवेशद्वारावर येऊ शकतो। बहुतेक विटा बांधून करण्यात आलेलं हे बांधकाम असावं ज्याची आता बरीच गडजड झालेली आहे। वारी गावापासून जवळपास 1 किलोमीटर पुढे चालत आल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण येतो। वारीचा हनुमान हे फारच पुरातन असे मंदिर आहे आणि श्री रामदास स्वामी यांनी वान नदीच्या काठावर हे मंदिर स्थापन केल्याचे म्हटले जाते। मंदिराच्या पायऱ्या चढत असताना थोडं वर आल्यानंतर आपल्याला इथे एक गोमुख दिसतं जिथून इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार 12 महिने पाणी वाहत असतं। या हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन जेव्हा आपण वर जातो तेव्हा वारीच्या हनुमानाच्या मूर्तीची उंची जवळपास 10 ते 15 फूट आहे। वारीच्या हनुमानाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पायऱ्यांनी इथून आपण खाली उतरतो। इथे आपल्याला दत्त मंदिरचं पेंट केलेला
दिसू शकतं. याच मार्गे आपल्याला पुढे येताना इथे एक ब्रिज लागतो ज्याच्या खालून एक छान ओढा वाहत आहे आणि या ब्रिजकडून इथे पुढे गेल्यानंतर मला वाटतं ते वर जे आहे ते दत्त मंदिर असावं. वर ॲक्च्युली रुक्मिणी देवीचे मंदिर आहे आणि इथून आपण वारीच्या हनुमानाचं मंदिर तसेच त्याच्या मागे हनुमान सागर हे धरणसुद्धा बघू शकतो. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा धरणाच्या साईडला इथे बघितल्यास एक आपल्याला डोह दिसतं आणि या डोहामध्ये उतरणं फारच धोकादायक आहे. तसेच या डोहाच्या डावीकडे बघितल्यास एक आसरा देवीचे मंदिर आपण बघू शकतो.